आपण ऐकत आहात रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा. नमस्कार, मी ऋतुजा. तिमिरातून तेजाकडे या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कोरोनाच्या या महामारीमध्ये डॉक्टर यांच्या बरोबरीनेच काम करणारे आणि महत्त्वाच्या कार्याचा मोलाचा वाटा उचलणाऱ्यांबद्दल आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. अर्थात मी बोलतीये COVID-19 मध्ये अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांशी. या योद्ध्यांची अनोखी कहाणी आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकणार आहोत. श्रोते हो, आज या कार्यक्रमात आज आपल्या सोबत उपस्थित आहेत बारामती नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक आणि त्यांचे हे कर्मचारी. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या कार्याची अनोखी कहाणी. आज आपल्यासोबत राजेंद्र सोनवणे उपस्थित आहेत. सर, या कार्यक्रमात मी ऋतुजा आपलं मनपूर्वक स्वागत करीते. धन्यवाद. सर, आपण बारामती नगरपालिकेमध्ये कार्यरत आहात. याआधी आपल्या कामाचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं होतं काय सांगाल? मी 1996 पासून बारामती नगर परिषदेमध्ये कार्यरत आहे. बर. आणि आरोग्य विभागातच म्हणजे माझं जास्तीत जास्त कालावधी गेलेला आहे. मी बारामती नगर परिषदेच्या विविध खात्यामध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा विभाग असेल, बांधकाम असेल, वाचनालय विभाग असेल, एक खिडकी विभाग असेल, त्याचबरोबर अतिक्रमण विभागाचा इन्चार्ज म्हणून पण माझ्याकडे तो चार्ज आहे. आणि आरोग्य विभागामध्ये आत्ता सध्या मी कार्यरत आहे. बर. सर, या महामारीमध्ये तुम्ही आणि तुमची 10 कर्मचाऱ्यांची ही टीम महत्त्वाची भूमिका बजावतीये. सर, आपल्या या कार्याबद्दल नेमकं काय सांगाल आमच्या रसिक श्रोत्यांना? 22 मार्च 2020 पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन चालू केला. महाराष्ट्राबरोबर बारामतीतही लॉकडाऊन कडकपणे चालू होता. फक्त बारामती नगर परिषदेमधील आमचे कोरोना योद्धे म्हणजे स्वच्छता दूत असतील, आरोग्य कर्मचारी, उद्यान विभागातील व अग्निशमन विभागातील, अतिक्रमण विभागातील हे सर्व कर्मचारी रस्त्यावर अहोरात्र लोक बाहेर येणार नाही, लोकांना सुविधा कशा पद्धतीने मिळतील या पद्धतीने कार्यरत होते ते. मी आरोग्य निरीक्षक या नात्याने आमच्याकडे म्हणजे बारामती शहरात तीन भाग आहेत. माझ्याकडे एक भाग, आमचे आरोग्य विभाग प्रमुख म्हणून नारकेड साहेब आहेत त्यांच्याकडे एक भाग, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही, मी आणि आमचे अजय लालबेगे म्हणून आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरातील स्वच्छता असेल, तेथील औषध फवारणी असेल, ज्या ज्या ठिकाणी पेशंट पॉझिटिव्ह सापडले असतील त्या ठिकाणी जाऊन तिथलं संपूर्ण भाग शील करणे, त्याचबरोबर तिथे औषध फवारणी करणे, त्या भागातील त्याच दरम्यान स्वच्छता करण्याचं काम आमच्यावर आरोग्य निरीक्षक, आरोग्य विभागाचे प्रमुख नारकेड साहेब यांनी आमच्यावर सोपवलेले होते, ती जबाबदारी आम्ही पार पाडत होतो. त्याचबरोबर आमचे मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 24 तास म्हणजे कार्यरत आहोत. बरोबर. सर, ज्यावेळी तुम्हाला समजलं की कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या लोकांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी तुमच्याकडे आली आहे, तर साहजिकच प्रत्येक माणसाला हे ऐकल्यानंतर तो माणूस ते काम करण्यासाठी नकार देतो. पण आज तुम्ही काम करताय आणि तुमच्यासोबत तुमच्या 10 जणांची टीम काम करते, तर तुम्ही स्वतःला आणि या लोकांना कशा पद्धतीनं सर या कामासाठी तयार केलं, किंवा हे काम करण्यासाठी तुमचे सहकारी, त्यांचं सहकार्य सुरुवातीला कशा पद्धतीचं होतं? बारामती शहरात 1 जुलैला नवीन मुख्य अधिकारी किरणराज यादव यांचं रुजू झाले आणि त्याच दरम्यान बारामतीत पहिला रुग्ण दगावला होता आणि त्याचं अंत्यविधी करण्याचं काम आमच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर होतं. प्रचंड भीतीचं वातावरण होतं आणि कर्मचारी पण त्याच अवस्थेत होते. त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आम्ही की बाबा आपल्यालाच आता इथून पुढे काम करावं लागणार आहे. त्यांची मानसिकता अगोदर ही केली आम्ही, स्ट्रॉंग केली, आणि मुख्य अधिकाऱ्यांनी पण आम्हाला एक सपोर्ट केला की बाबा जर एखादा पॉझिटिव्ह रुग्ण मयत झाला तर त्याचे विषाणू मेले जातात, अशा पद्धतीचं आमच्यातली जी काय मनात भीती होती ती भीती घालवण्याचा प्रयत्न केला. आणि जे कर्मचारी अंत्यविधी करणार आहेत त्यांना आपण कमीत कमी 7 दिवस सुट्टी देणार आहे. सुट्टी दिल्यानंतर मग ती कर्मचारी तयार झाले. पहिली बॉडी आम्ही अमरधाम या ठिकाणी केले.
दुसरी बॉडी पण त्याच ठिकाणी केली, परंतु तिथल्या नागरिकांनी आम्हाला म्हणजे प्रचंड विरोध केला। काही महिला वर्ग आमच्यावर अंगावर धावून आले की इथून पुढे जर तुम्ही या ठिकाणी अंत्यविधी करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं अग्निशमनची शववाहिकेची गाडी आणि कर्मचारी यांना आम्ही दगड फेक करू अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्या ठिकाणी संयम ठेवून ठीक आहे आम्ही त्या गोष्टी मुख्याधिकारी नगराध्यक्ष प्रांतसाहेब यांच्या कानावर घातल्या। त्याच्यानंतर त्यांनी मग एक जवळची या ठिकाणी एक वड्याच्या ठिकाणी एक अंत्यविधीसाठी एक ठिकाण निवडलं। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी एक अंत्यविधीची जागा त्या ठिकाणी निवडली आणि त्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करण्याचा प्रयत्न करायला लागलो। त्या ठिकाणी आम्ही 4 ते 5 बॉड्या त्या ठिकाणी अंत्यविधी केला। त्या ठिकाणीही आम्हाला लोकांचा विरोध व्हायला सुरुवात झाली। रात्रीच्या 11 दरम्यान काही जवळच्या भागातील काही पोरोई भागातील लोक त्या ठिकाणी येऊन आम्हाला ती अंत्यविधी करू नका म्हणून विरोध करत होते, परंतु पोलीस प्रशासनाने आम्हाला त्यावेळेस योग्य ते सहकार्य केलं, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना एक संकटाला सामोरे जाण्याचा आम्हाला एक प्रयत्न करावा लागला। अच्छा सर, हे काम तुम्ही करताय, त्या काम करत असतानाचे तुमचे अनुभव सांगताय सर। तुमच्यासोबत आज 10 जण आहेत, या 10 जणांच्या कुटुंबियांनी साथ कशा पद्धतीने दिली किंवा तुमचं हे कार्य करत असताना तुमच्या घरातल्या लोकांनी तुम्हाला सहकार्य कशा पद्धतीचं केलं? सुरुवातीला आमच्या घरच्यांना मी सांगितलं की ह्या गोष्टी म्हणजे आता आमच्याकडेच आलेल्या आहेत, अंत्यविधीचं काम आमच्याकडेच आहे आणि ती कर्तव्य आणि प्रशासनाने जी जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे। सुरुवातीला घरचे जरा थोडेसे नाराज झाले होते, ज्यावेळेस आम्ही एखादा अंत्यविधी करून गेलो की घरचे म्हणजे पाण्याची बादली आणि कपडे म्हणजे बाहेरच ठेवायची, बाहेरच तुम्ही आंघोळ करायची, नंतरच घरात तुम्ही प्रवेश करायचा अशा पद्धतीने सुरुवात। त्याच्यानंतर मग घरच्यांना पण ती सवय लागून गेली की एखादा अंत्यविधी म्हणजे एखादी मयत झाली की मी घरच्यांना सांगायचो की काय नाही आज एक गळा भेट आहे, त्या गळा भेट घेण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे अशा पद्धतीने मग त्यांची एक विनोदातून त्यांचं प्रबोधन करत राहिलो। त्यांची पण घरच्यांची पण मानसिकता म्हणजे तयार झाली आणि त्यांचं पण मला घरचे म्हणजे पूर्ण सपोर्ट मिळत गेला, त्यामुळे त्या सपोर्टाच्या जीवावर मुख्य अधिकारी आणि नगराध्यक्ष व आमची संपूर्ण प्रशासनातील व पदाधिकाऱ्यांची टीम यांचं पाठबळ मला मिळत गेलं, आमच्या संपूर्ण टीमलाच पाठबळ मिळत गेलं, त्यामुळे आम्ही हे काम आज यशस्वीरित्या करत आहोत। सर, एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती मृत पावल्यानंतर तो त्याची पूर्ण अंत्यविधी होईपर्यंत त्या दरम्यान काय काय केलं जातं, कशा पद्धतीने ते कार्य पार पाडलं जातं त्याबद्दल काय सांगाल? एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाचा मयत झाला त्याच्यानंतर आम्हाला हॉस्पिटलकडून एक यादी येते, मेलवर यादी येते, मेलवर यादी आल्यानंतर मग त्या कोरोनाच्या नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो। संपर्क साधल्यानंतर बाबा त्या अंत्यविधीसाठी जे साहित्य लागणार आहे म्हणजे डिझेल असेल, रॉकेल असेल, सरपण असेल, या गोष्टीचे आम्ही त्यांना कशा पद्धतीने तुमच्याकडून देता येईल अशा पद्धतीने त्यांच्याकडून मागणी करतो। जर त्यांच्याकडून नाही आलं तर आमचे नगरपालिकेचे काय आमचे 10 जणांची टीम आहे मग ते आम्ही काय खर्च वाटून घेतो आणि ती लाकडं असतील, डिझेल असेल, पेट्रोल असेल, त्या सगळं साहित्य आम्ही आमच्या सहखर्चाने आणून तो अंत्यविधी पार पाडत असतो। बर सर, हा अंत्यविधी करत असताना तुमचे सहकारी तुम्ही सगळे कशा पद्धतीने स्वतःची काळजी घेताय? स्वतःची काळजी घेणं म्हणजे की आता ती एक सवयच होऊन गेलेली आहे आम्हाला, एक मार्चपासून आम्ही म्हणजे त्याच प्रक्रियेत आहे, त्याच लढ्यात आहे, म्हणजे अहोरात्र म्हणजे तेच आम्हाला म्हणजे काय वेळेस असं रात्री झोप लागल्यानंतर म्हणजे असं वाटतं की आपल्याला जर कोरोना झाला तर मग बारामतीच्या लोकांना आपण कशा पद्धतीने सुविधा देणार किंवा त्यांना कसं आपण सहकार्य करणार की बारामतीकर आपल्यावर अवलंबून आहेत, आपल्याला म्हणजे कुठलीही म्हणजे कोरोनाची बाधा होऊ नये। आज आमचं सर्वांचंच नशीब बारामती नगरपालिकेचं की आमच्या नगरपालिकेतल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला अजून म्हणजे कोरोनाची बाधा झालेली नाही। अगदी 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 ते सर्व श्रेय जे आहे ते बारामतीकरांनाच आहे।
राजेंद्रजी, आपलं हे कार्य खरंच अतुलनीय आहे. श्रोत्याहो 90.4 मेगाहर्ट्सवरून राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक, बारामती नगर परिषद यांचे काही अनोखे अनुभव आपण या कार्यक्रमातून ऐकत आहोत. तिमिरातून तेजाकडे या कार्यक्रमात घेऊयात विश्रांती. तोपर्यंत ऐकत रहा 90.4 रेडिओ वसुंधरा, आवाज बारामतीचा.